ती आता कदापि शक्य आणि आता तर नाहीच नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी माझा निर्णय मी बदलणार नाही. कारण माझी मुलगी माझ्याशी खोटं वागत खोटं बोलली आणि मला खोटारडेपणा सहन होत नाही. खोटं वागलेलं खोटं बोललेलं गोष्टी लपवलेल्या मला सहन होत नाही. मी माझ्या पोटच्या पोळीशी सुद्धा नातं तोडलं. तुम्ही जर माझ्याशी संबंध तोडणार असाल तर खुशाल तोडू शकता. दादा मी माझा निर्णय कदापि बदलणार नाही. नका बदलू, बापाचं काळीज आहे ना तुमचं, आईचं दुःख तुम्हाला नाहीच कळणार. बापाचं कठोर मन घेऊन तुम्ही वावरू शकता पण मी नाही. तू आजपासून फक्त आई म्हणूनच राहा. दादा बायको म्हणून हक्क तू गमावलास. दादा दादा नको ना, दादा माईंना काहीही बोलू नका. दोषी तर आम्ही सगळेच आहोत दादा, आमच्या सगळ्यांचे संबंध तोडून टाकणार आहात का? नाही तोडणार. दादा काकाचा नाती जोडण्यावर विश्वास. आतापर्यंत तुम्हाला तेच सांगत आलाय, तेच शिकवत आलाय. बघ दादा काका, तुझा राग मी समजू शकते आणि तू का चिडलायस हेही मला चांगलं कळतंय. हे सगळं करायच्या आधी आम्ही तुला कॉन्फिडन्स मध्ये घेतलं नाही, मान्य. आम्हाला तुला सरप्राईज द्यायचं होतं दादा काका, खरंच. सांग बरं आता काय चुकलं यार? बघ ना किती घाबरलेत सगळे, बघ बरं. शांत हो ना प्लीज. एकदम आधी सारखा असं छान नॉर्मल दादा काका हो बरं तू. प्लीज ठीक आहे, सोडतो माझा राग. पण त्याआधी तुम्हाला सर्वांना आता जे तुम्ही वागलाय ते चुकीचं होतंय कबूल करावं लागेल. आणि हेही कबूल करावं लागेल की आयुष्यामध्ये तुम्ही कधीही अवंतला भेटणार नाही. हे जर कबूल केलं तर मी आता तुम्हाला सर्वांना माफ करतो. सॉरी दादा काका, सॉरी. मला नाही वाटत आहे मी कुठेच चुकली. माझा तर इतकाच प्रयत्न होता दादा काका की अवंतिका ताई घरी परत यावी, सगळ्यांना भेटावी. आणि त्यामुळे जर सगळ्यांना आनंद मिळाला असेल तर मला नाही वाटत आहे मी कुठेच चूक केली. म्हणजे तुझी चूक तू मान्य करणार नाहीस? आणि बाकी कोणीही तुला तसं काहीही प्रॉमिस करणार नाही. ह्यावेळेस तू चुकतोयस दादा काका.